नमस्कार सुप्रभात, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत, मी श्वेता। नमस्ते महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला सविस्तर बातमी आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता 2022 सुरुवातीला होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुका सुद्धा ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्या लागण्याची शक्यता आहे आणि यामुळे सरकार पुढे एक मोठा पेच निर्माण झालाय। काय पेच आहे हा पाहूयात। मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीच नव्हे तर इतर 15 महानगरपालिकांच्या निवडणुका राज्य सरकारला ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्या लागण्याची शक्यता आहे। पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पालिकांच्या निवडणुका अपेक्षित आहेत। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता ना निवडणुका पुढे ढकलण्याची मुभा आहे ना ओबीसी आरक्षणाच्या जागा वगळून निवडणूक घेण्याची। उलट या निवडणुकांमध्ये ओबीसीच्या जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणुका घ्याव्या लागण्याची शक्यता आहे। मात्र ओबीसी आरक्षण वगळूनच या महापालिका निवडणुकांना सामोरं जाण्याची नामुष्की महाविकास आघाडी सरकारवर ओढावली आहे। कोरोना संकटाच्या सुरुवातीला म्हणजेच 2020 कार्यकाळ संपलेल्या 5 महानगरपालिका नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर, औरंगाबाद तर 2022 सुरुवातीला कार्यकाळ संपणार आहे अशा 10 आणि मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला अशा 15 महानगरपालिकांच्या निवडणुका अवघ्या 2.5 महिन्यांवर येऊन ठेपल्या। आमचा तर हा प्रयत्न आहे की या निवडणुका पुढे ढकलल्या जाव्या आणि 3-1 महिन्यामध्ये अशा प्रकारचा सगळा डाटा हा आयोगाने मार्च एंड पर्यंत त्या ठिकाणी द्यावा आणि तो दिल्यानंतर एप्रिलमध्ये देखील निवडणुका घेतल्या तरी चालतील। परंतु ओबीसी घटक हा समाजात 54% आहे, त्यांनाही त्यांचं प्रतिनिधित्व तिथं मिळालं पाहिजे, हा त्यांचा हक्क आहे। संविधानाने पण काय सांगितलं ते आपण पाहतो, कायदा पण काय सांगतो ते आपण पाहतो, पण शेवटी आम्ही वकिलामार्फत जे काही काम करायचं ते केलं आणि आता दिलेल्या निकालामध्ये आता पुन्हा पुढच्या मला वाटतं जानेवारीमध्ये तारीख त्यांनी ठेवलेली आहे, तोपर्यंत हे काम किती गतीनं करून घेता येईल त्या प्रकारचा प्रयत्न, इन्फ्रास्ट्रक्चर सगळं उपलब्ध करून देऊन तशा प्रकारचा प्रयत्न महाविकास आघाडीचं सरकार करत आहे। ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याचा ठराव बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत झाला। तरी योग्य कारणाशिवाय निवडणूक राज्य सरकारला पुढे ढकलता येणार नाही। राज्य सरकारचा ठराव राज्य निवडणूक आयोगाकडे जाण्याआधीच राज्य निवडणूक आयोगानं भूमिका स्पष्ट केली आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच निवडणुका कशा घ्यायच्या हे ठरवलं जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं। त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांमध्ये जर ओबीसीचं राजकीय आरक्षण टिकवायचं असेल तर इम्पेरिकल डेटा अत्यंत महत्वाचा आहे। कमी कालावधीत इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम मागासवर्गीय आयोगाला करावं लागणार आहे, पण ते शक्य नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। आता प्रश्न असा आहे की ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूणच आरक्षण कसं वाचवायचं, त्यासाठी राज्य सरकारला इम्पेरिकल डाटा तयार करावा लागणार आहे। राज्य मागासवर्ग आयोगाला ती जबाबदारी दिलेली आहे, पण मागासवर्ग आयोगाने कालच राज्य शासनाला एक पत्र लिहिलं आहे, खरमरीत पत्र लिहिलं आहे। ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्यास त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे। सत्ताधाऱ्यांना राजकीय नुकसान कमी करायचं असेल तर ओबीसी आरक्षण गमवायचं खापर विरोधकांवर फोडावं लागेल, त्यात सत्ताधारी किती यशस्वी होतील हेच पाहावं लागेल। राजकीय आरक्षण टिकवण्यामध्ये राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्यामुळे साहजिकच विरोधकांनी यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय, ओबीसींच्या आरक्षणाशिवाय जर समजा घेण्याचा निर्णय झाला तर हा राजकीय मुद्दा बनवून महाविकास आघाडीला निश्चितच अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधक करतील आणि त्यामध्ये निश्चित त्यांना यशही मिळेल अशी परिस्थिती आहे। एकदा का निवडणुकीची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाने काढली तर त्यानंतर मात्र कोणतेही बदल होऊ शकणार नाहीत। त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांमध्ये जर ओबीसी आरक्षण महाविकास आघाडीला हवं असेल तर या अधिसूचनेआधीच सरकारला हातपाय हलवावे लागतील, नाहीतर त्याची किंमत चुकवावी लागण्याची शक्यता आहे। या निवडणुका काही कालावधीसाठी पुढे ढकलल्या जाऊ शकतात, पण हे ओबीसीचं आरक्षण जाणं हे पथ्यावर पडलेलं भाजप, त्याचबरोबर इम्पेरिकल डेटा न देणारं भाजप
महाविकास आघाडीच्या या सरकारच्या प्रयत्नाला कशाला बरं साथ देईल हा प्रश्न आहेच. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या संदर्भात अधिक बोलणार आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे, आपल्यासोबत मुंबईतून जोडले गेले आहेत. सुस्मिता, आता आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय कशा पार पडणार? खरं तर आगामी निवडणुकांच्या बाबतीत राज्य निवडणूक आयोग काय भूमिका घेत आहे हे बघणं महत्वाचं आहे. 106 नगरपालिकेच्या नगरपरिषदेच्या निवडणुका आहेत, तर 2 जिल्हा परिषदेच्या निवडणुका या 21 डिसेंबरला येऊ घातलेल्या आहेत. परंतु ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे त्यामध्ये 27% आरक्षण जे ओबीसींसाठी राखीव होतं ते बाद ठरलेलं आहे. आणि यामुळे ज्या पद्धतीच्या आपण बघतोय की छगन भुजबळ यांनी सुद्धा एक प्रतिक्रिया दिली होती, अजित पवार यांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीनं एक प्रतिक्रिया दिले की इम्पेरिकल डेटा हा अधिक जलद गतीनं एकत्रित करायला हवा. एक पर्याय हाही आहे की हा डेटा लवकरात लवकर गोळा करण्यासाठी यंत्रणांना कामाला लावणं, तर दुसरा पर्याय या निवडणुका आत्ता घ्यायच्या आणि मग त्यानंतर उर्वरित ज्या आरक्षित जागा आहेत ओबीसींसाठीच्या त्याच्या निवडणुका घ्यायच्या, किंवा मग ज्या इतर प्रवर्गातील निवडणुकांचा जो निकाल आहे तो राखीव ठेवायचा, एकत्रितपणे निकाल जाहीर करायचा, हाही एक पर्याय अतिशय महत्वाचा आहे. या ओबीसी आरक्षणासाठी लागणारा इम्पेरिकल डेटा हा सरकारजवळ नाही, जो केंद्र सरकारचा डेटा आहे त्याला ग्राह्य धरलं जात नाहीये. त्यामुळं आगामी काळामध्ये राज्य निवडणूक आयोगाची भूमिका ही अतिशय महत्वाची आणि महाविकास आघाडीच्या बाजूनं किंवा त्यांना किती महत्वाची ठरते राजकीय दृष्ट्या हे बघणं महत्वाचं आहे. खरं तर SC ST आणि महिला वर्गासाठीच्या ज्या राखीव जागा आहेत त्यांच्या निवडणुका घ्याव्या का हा एक पर्याय जरी विचारात घेण्यात येत असला तरी सुद्धा ओबीसींची नाराजी मात्र कायम आहे. त्यामुळं आगामी काळामध्ये हा संघर्ष टोकाचा बनू शकतो. सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांची स्पर्धा ही रंगणार आहे, परंतु ओबीसी समाज जो आहे, जो मोठ्या प्रमाणात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती समाजाचं प्रतिनिधित्व करतोय, त्या समाजाला डावललं जात आहे की काय, अशी ही एक प्रतिक्रिया येते. राज्य निवडणूक आयोगाकडनं कोर्टामध्ये सुद्धा जेव्हा या संपूर्ण इम्पेरिकल डेटाविषयी चर्चा सुरू होती त्यामुळे आगामी काळातल्या ज्या निवडणुका आहेत, अगदी 2-2.5 महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिका असेल किंवा वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, कोरोना काळामध्ये डेटा मिळणं अशक्य होतं, मग या निवडणुकांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा हाही मोठा प्रश्न होताच. त्यामुळं आत्ता आपण बघतोय की एकीकडे इम्पेरिकल डेटा बनवण्यासाठीची घोडदौड करावी लागणार आहे, दुसरीकडे या ज्या काही निवडणुका आहेत यांचा निकाल राखीव ठेवला जाऊ शकतो आणि मग एकत्रित पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल. आणि 106 जिल्हा परिषद आणि 106 नगर परिषदा आणि 2 जिल्हा परिषदांच्या निवडणुका ज्या येऊ घातल्या आहेत त्यामध्ये राजकीय पेच आणि निवडणूक आयोगाची भूमिका ही खऱ्या अर्थानं निर्णायक ठरेल, कारण निकाल त्यानंतरच एकत्रित घोषित करावा अशी एकूणच भूमिका राज्य निवडणूक आयोगाची असू शकते. जे रेणुका सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर आरक्षण संपवायचा भाजपचा कट असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला. केंद्रानं 50% अट काढली तर हा प्रश्न कायमचा संपेल असं त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच सरकार अस्थिर करण्याचं षडयंत्र सुरू असून आम्ही आहोत म्हणून राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे असं सांगत त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला डिवचलं. रोज काहीतरी रिझन घालायचं, कामच चालू आहे. चांगलं काम चाललं, विठाचा घडण टाकायचा, सरकार अस्थिर करायचं, सरकार कसं चालत नाही, सरकार कसं बदनाम आहे, सरकार असं अमुक तमुक घेऊन सरकार अस्थिर करण्याचं काम या विरोधी पक्षांनी या राज्यामध्ये सुरू केलेलं आहे. या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि काँग्रेसच्या ताकदीनेच या महाविकास आघाडीचा विचारपूर्वक निर्णय जो आपण घेतला सरकार जबाबदार आहे, अमुक जबाबदार आहे, आमच्यावर खडे फोडण्यापेक्षा तुमचं सरकार असताना तुम्ही मागच्या 2-3 वर्षावरती सरकार असता तुम्ही हे का केलं नाही. पार्लमेंट मध्ये जर घटना दुरुस्ती केली असती आणि 50% जे टाळून टाकली असती तर मराठा आरक्षण 10 मिनिटात संपला असतं, ओबीसीचा विषय संपला असता, मुस्लिम आरक्षणाचा विषय मागे लागला असता. मुस्लिम आरक्षण तुम्हाला होऊ द्यायचं नाही, तुम्हाला इम्पेरिकल डेटा द्यायचा नाही, तुम्हाला ओबीसी आरक्षण होऊ द्यायचं नाही, तुम्हाला
मराठा आरक्षण होऊ द्यायचं नाही. मित्रांनो, हे सर्व सांगितल्यानंतर देशातल्या आणि मंठ्यातल्या लोकांना मला सांगायची आवश्यकता नाही की भाजपला राज्यातलं देशातलं आरक्षण संपून टाकायचंय पूर्णपणे. म्हणून हा उद्योग या देशामध्ये सुरू केलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 9 नगरपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक होती आणि विधानसभेनंतर पक्षाच्या चिन्हावरती होणारी ही निवडणूक असल्यामुळे गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः प्रचारासाठी पुढाकार घेतलाय. 2 दिवसात सिरोंचासह 6 नगरपंचायतींच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतल्यात. शिवसेनेनं 6 नगरपंचायतीत, राष्ट्रवादी काँग्रेस तर 2 ठिकाणी काँग्रेस सोबत आघाडी केली आहे आणि सगळ्या ठिकाणी पक्षांसह आघाडीला यश मिळेल असा त्यांचा दावा आहे. या संदर्भात त्यांच्यासोबत निवडणुकीच्या परिस्थितीवर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. सिरोंच्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडी या ठिकाणी करून निवडणूक आम्ही लढवतो. वातावरण एकदम चांगलं आहे. गेल्या 5 वर्षाचा अनुभव लोकांना आलेला आहे की सत्ता दिली तरी काम झालेलं नाही आणि म्हणून नगरविकास विभागाच्या माध्यमातून नगरपंचायतीला मोठ्या प्रमाणात निधी देण्याची तरतूद आहे आणि हे लोकांना माहीत आहे आणि म्हणून मी स्वतः या ठिकाणी आलो आहे. धर्माराव बाबा आत्रामजी आहेत आणि आमचे सर्व पदाधिकारी प्रचार करतात. एक वातावरण वेगळं आहे, परिवर्तन या ठिकाणी घडेल. आता बातमी. मुंबईतून गायब झालेल्या एका मेडिकलच्या विद्यार्थिनीची गेल्या 18 दिवसांपासून मुंबईतल्या वांद्रे इथून MBBSची एक विद्यार्थिनी गायब झाली. सदिच्छा साने असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. 29 नोव्हेंबरला ती परीक्षा देण्यासाठी आली होती पण तेव्हापासून ती बेपत्ता आहे. रहस्यमयरित्या गायब झालेल्या तरुणीचा शोध मुंबई पोलीस दिवस रात्र घेत आहेत मात्र तिचा काही पत्ता लागत नाहीये. पालघर जिल्ह्यातल्या बोईसर इथून सदिच्छा साने हिनं परीक्षा देण्यासाठी ती तिथे आली होती आणि शाहरुख खानच्या बंगल्याबाहेरील समुद्र किनाऱ्याजवळ शेवटचं सदिच्छाला पाहिलं गेलं मात्र तेव्हापासून ती गायब झाली आणि अद्यापही तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. तर 29 नोव्हेंबरच्या रात्री स्वदेच्छा वांद्रे बँडस्टँडवरती आली होती आणि यावेळी तिची भेट लाईफगार्ड सोबत झाली. त्यांनी समुद्र किनाऱ्यावरती गप्पा सुद्धा मारल्या. त्यांनी यावेळी स्वदेच्छा सोबत गप्पा मारल्या आणि त्यावेळी रात्री समुद्र किनाऱ्यावरती काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आम्ही लाईफगार्ड मितू सिंगला गाठलं आणि त्याच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. मितू सिंग आपल्या सोबत आहेत. मितू, आप जब यहाँ पे आप मुझे पहले बताओ आप यहाँ पे कितने सालों से रहते हो? मैं यहाँ पे 91 से रह रहा हूँ. मेरा जन्म गांव में हुआ बट उसके बाद मैं यहीं पे आ गया हूँ तो 91 से यहीं पे हूँ सर. और क्या काम करते हो आप यहाँ पे? आपका एग्जैक्टली काम क्या है और साइड बिजनेस क्या है? मेरा हाउसकीपिंग का बिजनेस है और मैं ये किचन चला रहा हूँ. अभी रिसेंट स्टार्ट हुआ है, 2 महीना हुआ तो ये किचन भी स्टार्ट किया है. और लाइफ गार्ड की जॉब भी आप करते हो? हाँ, आपको आईडी कार्ड दिखा सकते हैं? लाइफ गार्ड मेरे पास ये मेरा आईडी कार्ड है लाइफ गार्ड का. तो ये कार्ड तो अभी बना है बट हम लोग ये काम करीबन 15-16 साल से कर रहे हैं. इससे पहले हमारे भाई करते थे तो हम लोग यहाँ जो भी होता है बॉडी वगैरह आती है या फिर कोई डूब रहा है उनको बचाना तो हम लोगों ने बहुत करीबन हज़ारों लोगों को यहाँ पे बचाया हुआ है. स्वदिच्छा नाम की एक लड़की थी जो पालघर से आई थी, राइट? पुलिस रिकॉर्ड में ऐसा है या फिर आपने ही बताया अभी कि वो यहाँ से 29 तारीख को रात को जा रही थी, आपको मिली? और क्या यहाँ पे एग्जैक्टली हुआ कि आप कितने देर उसके साथ थे और क्यों आपने उनसे बात किया, उसने आपसे बात की? राइट. वो यहाँ से जा रही थी, मैंने उसको करीबन 8-8:30 बजे भी देखा था. तो उसके बाद वो ऐसे ही पास हो रही थी, घूम रही थी तो हमने इतना ध्यान नहीं दिया. उसके बाद करीबन 12-12:30 बजे वो मेरे किचन पे आई और उसने मेनू चेक किया और उसने बोला नहीं कुछ खाना नहीं है. लेकिन उसने नंबर लिया था मेनू के ऊपर जो लिखा हुआ था, उसने बोला कुछ ऑर्डर होगा तो बताना, बताऊँगी. तो उसके बाद वो स्ट्रेट वो पत्थर के पास वो जो दिख रहा है आपको कॉर्नर, वहाँ पर वो गई और उसके बाद मैं उसके पीछे गया. मतलब इतना पानी तभी ज़्यादा था तो मैंने बोला उस तरफ क्यों जा रही है, क्योंकि उस तरफ कैसा है पानी थोड़ा ज़्यादा हो जाता है, कभी कुछ प्रॉब्लम नहीं हो तो इसलिए मैं उसके पीछे गया. तो मैं ऊपर की तरफ से गया और वो नीचे से. आप उसके पीछे क्यों गए? क्योंकि पानी ज़्यादा था. पानी ज़्यादा और आप लाइफगार्ड भी हो? लाइफगार्ड भी हूँ और पानी ज़्यादा भी था और वो उस तरफ कोई होता नहीं है उस टाइम पे, क्योंकि वो घर बहुत नज़दीक है, मतलब जैसे 10 मीटर की दूरी पे घर है. लेकिन वो ज़्यादा टाइम 12-12:30 बज रहा था तो मैं सोचा कि क्यों जा रही है उधर, तो देखने के लिए मैं उस तरफ गया. उसके बाद उस तरफ गया तो उससे बात किया मैंने. मतलब आप यहाँ क्या कर रहे हो आप? मतलब कुछ प्रॉब्लम है आपको, कुछ यहाँ आके बैठ रहे हो?
सुसाइड वगैरह, मैंने ये पूछा भी, ये वर्ड थे मेरे कि आप सुसाइड वगैरह कुछ करने आए, बोले नहीं नहीं मैं MBBS स्टूडेंट हूँ, मैं डॉक्टर हूँ, तो ये सब चीज़ें मेरे दिमाग में भी नहीं आती है सुसाइड, क्योंकि मुझे पता है कि सुसाइड में पेन कितना होता है ये वो। तो बहुत अच्छे से बात कर रही थी, तो मैंने उनको बोला अगर कोई प्रॉब्लम है तो बताओ, आप लाइट में जाके बैठ सकते हो। तो उसने बोला नहीं नहीं मैं हमेशा यहाँ आती हूँ, महीने में 2 बार आती हूँ मेरे फ्रेंड्स लोगों के साथ, तो ये जगह मेरे लिए बहुत कॉमन है। वो यहाँ जाती थी, वर्सोवा बीच जाती थी, माहिम बीच और दादर बीच, ये 4 बीच का उसने नाम लिया था। एक मुलगी अचानक रित्या गायब कुठे होते आणि 15 दिवस पोलीस याचा तपास का लावू शकत नाही आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करतात। गुड जर्नलिस्ट रमणात कोंडेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर गेल्या 18 दिवसांपासून स्वदेच्छा सानेचा शोध लागत नसल्यानं तिच्या पालकांनी पालघर, मुंबई, ठाणे या सगळ्या शहरात तिचे पोस्टर्स लावलेत। मेडिकलला असलेली मुलगी परीक्षेनंतर घरी चाली नसल्यामुळे तिच्या आईच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचं नाव घेत नाहीये। माझी मुलगी कुठे आहे, माझी स्वदेच्छा कुठे आहे, कोणी सांगेल का, असे प्रश्न तिची आई प्रत्येकाला विचारते। अन्न पिंड काही न, रात्री झोप लागत डोळ्याला, सतत तिची आठवण करून रडत असतात, म्हणून जेवढ्या लवकर तपास होईल तेवढ्या लवकर बरं होईल, आमची मुलगी लवकर घरी येऊ दे परत। हा फार हुशार, स्वतःच्या मेहनतीवरती एवढ्या पुढे गेले, शिक्षण घेतलेलं आहे, MBBS पर्यंत पोचलेले आहे, ना तिला कोणी कधी मदत केली, ना कोणाकडून घेतली तिने, स्वतःच्या हिमतीवर एवढं शिक्षण घेतलं आहे। माझी मुलगी मिसिंग झाली हे मला JJ हॉस्पिटलमधून 5:45 फोन आला का तुमची मुलगी आज एक्झामला आलेली नाही आहे। माझ्या मुलीने जे काही अपडेटेशन दिलं, ती जाताना परीक्षेला तिला वेळ झालेला आहे, ते CCTV फुटेजच्या पोलिसांनी केलेल्या तपासाच्या अनुषंगाने तंतोतंत जुळते। 1:39 तिचा मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे, लास्टचं कॉन्टॅक्ट तिने माझ्या बहिणीला केलेलं आहे, 4 फोन जे झालेले आहेत ते माझ्या घरीच झालेले आहेत त्या दिवशी, 2 आणि व्हॉट्सअप मेसेज तिच्या मैत्रिणीला गेलेले आहेत का मी कुठे आहे, काय आहे ते, मी येते कशी आहे ते, एवढं ते पोलिसांनी तपास केलेला आहे, त्यांना माहिती आहे काय आहे ते। तर स्वदेच्छा बेपत्ता झाली आहे, ती कुठे आहे याचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत, याकरता त्यांनी विशेष टीम बनवलेली आहे। स्वदेच्छाचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देखील करत आहेत, पण अद्याप त्यांच्या हाती काहीच लागलेलं नाहीये, यश आलेलं नाहीये। स्वदेच्छा 29 तारखेच्या आधी कुठे कुठे गेली होती, तिने कोणाकोणाला फोन केले होते, तिच्या संपर्कात कोण होतं, या सगळ्याची माहिती पोलीस घेत आहेत। यात आता मुंबई क्राईम ब्रांच देखील तपास करत असून मुंबई पोलीस दलातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत। या पोलीस तपासादरम्यान काही धक्कादायक खुलासे झालेत, जर स्वदेच्छा परीक्षेला गेलीच नाही तर मग तिने घरच्यांना फोन करून परीक्षेला जातीये आणि चुकीच्या रेल्वे स्थानकावरती उतरली आहे हे का सांगितलं, त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। स्वदेच्छा सोबत काही विपरीत घडलंय की ती स्वतःहून कुठे निघून गेली आहे, गेली असेल तर का गेली आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्वदेच्छा समोर येईल तेव्हाच मिळतील। दरम्यान तिचं इंस्टाग्राम अकाउंट सुरू होतं, तिचं अकाउंट कोण चालवत होतं याचा तपास पोलीस घेत आहेत। जर स्वदेच्छा परीक्षेला गेलीच नाही तर मग तिने घरच्यांना फोन करून परीक्षेला जातीये असं का सांगितलं, असे बरेच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। या बातमीसोबत एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येऊया, तुम्ही पाहत रहा नमस्ते महाराष्ट्र। ब्रेकनंतर तुमचं स्वागत। कोरोनाच्या दुष्टचक्रातून अजूनही जगाची काही सुटका झाली नाही आणि त्याउलट नवनव्या व्हेरियंटच्या माध्यमातून कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असल्याचं चित्र आहे। हाच विळखा सोडवण्यासाठी आणि कोरोनापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे, पण अद्यापही लोकांकडून लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये। सरकारकडून वारंवार आवाहन करून सुद्धा अनेक जिल्ह्यात अजूनही 50% लसीकरण सुद्धा पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र आणि देशातील लसीकरण वाढवण्यासाठी न्यूज 18 लोकमतनं लसवंत व्हा, सुरक्षित रहा ही मोहीम हाती घेतली आहे। कोरोना लसीकरणामध्ये नांदेड जिल्हा चांगलाच पिछाडीवर पडलाय। महाराष्ट्रातील नीचांकी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये नांदेडचा समावेश आहे।
मुंबई पुण्यासारखे जिल्हे लसीकरणात अग्रस्थानी असताना नांदेडकर मात्र लसीकरणाकडे पाठ फिरवत असल्याचं चित्र आहे. नेमकी नांदेडमध्ये कोरोना लसीकरणाची स्थिती काय आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. नांदेड जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची टक्केवारी प्रचंड कमी आहे. नांदेडमध्ये सुरुवातीच्या काळात लसींचा तुटवडा असताना लसीकरणासाठी मोठ्या रांगा लागायच्या, पण आता लसीचा साठा पुरेसा असताना देखील नांदेडकर मात्र लस घेण्यात रस दाखवत नाहीयेत. नांदेड जिल्ह्यात एकूण 27,87,658 नागरिकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. यातील 19,21,252 पेक्षा जास्त नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलाय, तर दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या 8,66,406 जास्त आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 32% लसीकरण झाल्याचं चित्र आहे. नांदेड जिल्ह्यातील कमी लसीकरणानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. लसीकरणाबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. शिवाय सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी असल्यानं नागरिकांना भीती राहिलेली नाही, त्यामुळे अनेक जण लस घेणं टाळत आहेत. लसीकरण कमी होण्यामागील नेमकी कारणं काय आहेत त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. लोकांमध्ये लसीकरणाबाबत अनेक गैरसमज पसरल्यात. लस घेतल्यानं अवयव निकामी होतात, आजार जडतात अशा अफवा पसरल्यात. दोन डोसमधील कालावधी वाढवल्यानं दुसरा डोस घेणं टाळलं जात आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानं लोक निर्धास्त झाली आहेत. काही लोक असं म्हणाले होते की लस घेतल्यानंतर 2 वर्षात तो मृत्यू पावणार आहे किंवा त्याचे काही अवयव निकामी होणार आहेत. असे लोकांचे गैर म्हणजे अफवा होती आणि अफवेमुळेच लोक लस घेण्याकडे जात नव्हते. मी अजून तर घेतलेली नाही लस, पण तसं अजून तर आम्हाला काही ते जाणवलं नाही. आणि सध्या तर कोरोनाचा प्रादुर्भाव इतका कमी झाला आहे की त्याच्यामुळं ती लस घ्यावी का ना घ्यावी अशी आमच्यासारख्याच्या मनात शंका उत्पन्न होते. लसीकरण वाढवण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभाग प्रयत्न करतोय. गावागावात लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन लस देण्यासाठी हर घर दस्तक ही मोहीम सुरू आहे. गावाकडे चला या मोहिमेअंतर्गत वेगवेगळ्या सरकारी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी दर मंगळवारी आपल्या मूळ गावी जाऊन लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. कोरोना कधी येणार नाही जोपर्यंत आपलं 100% लसीकरण होत नाही, तोपर्यंत हा जे डोस सर्वांनी डोक्यातून काढून टाकावं की त्याच्यामध्ये कोरोना परत येणार नाही. कोरोना येईल हां, पण आपलं निश्चितच लसीकरण झालं असेल तर त्याची तीव्रता ही खूप कमी असेल. ग्रामीण भागात लसीकरणाचं वास्तव दिसत असतानाच शहरी भागातील नागरिक मात्र लसीकरणाला टाळाटाळ करत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता प्रशासनानं ठिकठिकाणी लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य केलंय. पेट्रोल पंप, बार, वाईन शॉप, मॉल या ठिकाणी लस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जातोय. पण लसीकरणाचा घटलेला टक्का पाहून व्यापक प्रमाणात उपाययोजना होणं गरजेचं आहे. प्रशासनाकडून लोकांच्या प्रबोधनासाठी वेगवेगळ्या मोहिमा राबवणं गरजेचं आहे. कोरोनाच्या 2 लसींमधील अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जावेत. समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी त्या त्या समाजातील धर्मगुरूंकडून आवाहन करणं गरजेचं आहे. हेच ओळखून स्वतः जिल्हाधिकारीही आता गावांचे दौरे करत धार्मिक स्थळांना भेट देत लसीकरण करण्याचं आवाहन करतायत. जर आपल्याला कुठेतरी थर्ड वेव ला रोखण्याचं आहे तर वॅक्सिनेशन एकमात्र त्याच्यामध्ये आपल्याला रामबाण म्हणू आपण आणि सोल्युशन हे आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांनी सामोर येऊन वॅक्सिनेशन करून घ्यावं. एकंदरीतच प्रशासन त्यांच्या स्तरावर लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी साथ देणं गरजेचं आहे. आता ओमायक्रॉननेही मराठवाड्यात शिरकाव केल्याने लोकांनी लसीकरणाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. त्यामुळे लसवंत व्हा, सुरक्षित रहा, हेच आवाहन न्यूज 18 लोकमत करत आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. तर राज्याचा लसीकरणाचा टक्का वाढावा, जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण व्हावं यासाठी न्यूज 18 लोकमतची ही मोहीम आहे. नांदेड संदर्भातली आपण माहिती घेण्यासाठी पुन्हा जाऊयात. आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. मुजीब, लसीकरण करून घेण्याच्या बाबतीत नांदेडकर इतके उदासीन का? बरोबर आहे, सुरुवातीपासूनच म्हणजे नांदेडमध्ये लसीकरणाला गती नव्हती,
विशेष करून दुसरा जो डोस आहे त्याची डोस घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी होती. वेळोवेळी प्रशासनाकडनं अनेक वेळा प्रयत्न देखील करण्यात आलेले, अनेक उपाययोजना राबवण्यात आलेले, अनेक उपक्रम देखील प्रशासनाकडून राबवण्यात आलेले आहेत. परंतु तरीही नागरिकांनी मनावी तशी साथ पूर्वीच्या काळामध्ये दिली नव्हती. परंतु आता या 15-8 दिवसामध्ये पाहिलं तर कुठेतरी लसीकरणाचा टक्का हा वाढताना दिसतोय. दुसरं एक उत्तर म्हणजे यापूर्वी असं झालं होतं की कोरोनाची भीती पूर्णपणे नागरिकांमधून निघून गेली होती. कोरोनाचे पेशंट खूप कमी झाले होते आणि कुठंही कोविड नियमांची अंमलबजावणी केली जात नव्हती, विशेष करून प्रशासनाकडनं. जसं की आपण म्हणतो मास्क अनिवार्य करणं, गर्दी होत न देणं, बाकीचे जे काही नियम आहेत त्याची पालन जर प्रशासनानं जर त्याची अंमलबजावणी केली तर लोकांमध्ये भीती राहिली असती. परंतु प्रशासन कुठेतरी ठप्प पडलं होतं, त्यामुळे नागरिकांची भीती निघून गेली होती आणि त्यामुळे लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरली होती. आता मात्र ओमायक्रॉनच्या भीतीमुळे कुठेतरी नागरिकांनी लसीकरण केंद्रावरती पूर्वीसारखी गर्दी केली आणि आता या 8-15 दिवसापासून लसीकरणाचा जो टक्का आहे तो आता वाढत आहे. जर आपण पाहिलं तर गेल्या 8 दिवसामध्ये नांदेडमध्ये जवळपास नवीन एक लाख लोकांचं लसीकरण झालेलं आहे. पहिल्या लसीकरणासाठी लोकांमध्ये उत्सुकता दिसते, परंतु दुसरी लस घेण्यासाठी म्हणजे दुसरा डोस घेण्यासाठी कुठेतरी नागरिक कंटाळा करत आहेत. त्याचं कारण म्हणजे कोविशिल्ड जी लस आहे त्याचा जो दुसरा डोस आहे त्याच्यामध्ये 80-90 दिवसाचा गॅप आहे. त्यामुळे 80-90 दिवसानंतर लोकांना असं वाटतं की आता लस घ्यायची गरज नाही किंवा तो कालावधी निघून गेलेला असतो. त्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये उदासीनता दिसते, कंटाळा केला जातो. त्यामुळे हे दोन लसीमधलं जी काही कालावधी तो कमी करण्याची अत्यंत गरज आहे. आता पुन्हा मोठ्यांच्या भीतीने म्हणा आणि प्रशासनाच्या प्रयत्नाने बाकीच्या ज्या गोष्टी आपण प्रमाणपत्राशिवाय पेट्रोल नाही, वाईन नाही अशा ज्या सक्ती केल्या जातात त्यामुळे लसीकरणाकडे नागरिकांनी आता रांगा लावलेल्या आहे. परंतु नागरिकांना जी सवलत हवी आहे किंवा नागरिकांना ज्या सोयी हव्यात मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने प्रशासनाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. जी मुजीब धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. अर्थात नांदेडकरांना कळकळीचं आवाहन आहे असं करू नका, कारण आता ओमायक्रॉन हा व्हेरियंट आला आहे, मात्र याही पुढे जर काही आणखी व्हेरियंट आले तर या सगळ्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी लस घ्या आणि सुरक्षित राहा. आणि त्यासाठीच आमची म्हणजे न्यूज 18 लोकमतची ही मोहीम आहे, लसवंत व्हा. पुढच्या बातम्यांकडे वळतोय. जुन्या इमारती तोडण्याचं टेंडर देण्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप मुलुंडचे भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी केलाय. या गैरप्रकारामुळे पालिकेचं दरवर्षी सुमारे 50 कोटी रुपयांचं उत्पन्न बुडत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. या विषयावर कोटेचा यांनी महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना पत्र लिहिलंय. एरवी कुठेही नवी बांधकामं करण्याच्या टेंडरमध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात येतो, मात्र आता इमारती तोडण्याच्या कामातही गैरप्रकार होत असल्याची कुजबूज असून हा प्रकार दुःखी करणारा आहे असं कोटेचा यांनी म्हटलंय. मुंबईमध्ये मोडकळीस आलेल्या इमारती पाडण्यासाठी बिल्डिंग फॅक्टरी डिपार्टमेंट नावाचं एक डिपार्टमेंट काम करत असतं. ह्या मोडकळीस आलेल्या बिल्डिंगी पाडल्या जातात, त्या ठिकाणी नव्या बिल्डिंगी उभ्या केल्या जातात आणि ज्या मोडकळीस आलेल्या बिल्डिंग आहेत त्याच्या जे भंगार विकलं जातं यामधून शेकडो कोटीचा महसूल हा मुंबई महानगरपालिकेसाठी मिळत असतो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या डिपार्टमेंटमधून कोणतंही कंत्राट न काढल्यामुळे मुंबईतल्या 24 विभागांमध्ये या संदर्भात जे स्थानिक कंत्राटदार असतात ते परस्पर आपल्याला इमारत पाडताना पाहायला मिळतात आणि शेकडो कोटीचा निधी मुंबई पालिकेचा बुडवला जातो आहे. या संदर्भातली तक्रार आमदार मिहिर कोटे यांनी केलेली आहे. काय नेमकी तक्रार आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, तुमची तक्रार परत दाखवा, नेमकी तुमची तक्रार काय आहे? आज मी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांना एक पत्राद्वारे ही तक्रार पण केली आहे आणि सूचन पण केलेलं आहे की मोडकळीस आलेली जी इमारती आहेत त्यांना पाडण्यासाठी बिल्डिंग फॅक्टरी विभागाचे अधिकारी हे स्वतःच्या सोयीनुसार स्थानिक कंत्राटदारांना देतात. माझा विभागात माझा निदर्शनास आलेलं आहे की अशी काही बिल्डिंग गेल्या 2-3 महिन्यात पाडण्यात आली, काही टेंडर न करता स्वतःच्या सोयीनुसार टी वॉर्ड विभागाचे बिल्डिंग फॅक्टरीचे अधिकारी यांनी तब्बल प्रति बिल्डिंग 3-5 लाख रुपये रोकड रक्कम घेऊन त्यांच्या सोयीनुसार कंत्राटदाराला दिलेली आहे. मी एक गणित मांडला तर 24 विभाग मिळून ही सर्व मोडकळीस आलेली बिल्डिंग 50-60 वर्ष जुनी असतात आणि म्हणून जर यांचं आपण H1 टेंडरने म्हणजे आपण टेंडर काढला की जे कंत्राटदार महानगरपालिकेला जास्तीत जास्त रक्कम देणार टेंडरद्वारे
त्याला ती बिल्डिंग तोडण्यात देण्यात यावी। माझा एक अंदाज आहे, साधारणपणे सहज एक बिल्डिंगचा पाठीमागे 10 लाख रुपये किमान प्रति बिल्डिंग हे कंत्राटदार महानगरपालिकेला भंगार विकून देतात। कारण प्रायव्हेट बिल्डिंगमध्ये प्रायव्हेट डेव्हलपरांना 10 ते 15 लाख रुपये हे कंत्राटदार बिल्डिंग तोडण्याचे देतात, 1 रुपया घेत नाही, उलट पैसे देतात। जे एकंदरीत महानगरपालिकेचा 50 ते 100 कोटी रुपयाचा नुकसान किंवा उत्पन्न हे बिल्डिंग फॅक्टरी विभागाचे अधिकाऱ्यांनी बोडवलेलं आहे। मुंबईमध्ये आपण पाहत असाल तर आपल्याला हजारोच्या संख्येने मोडकळीस आलेल्या इमारती आहेत आणि त्यामधून 100 कोटींपेक्षा जास्त हा महसूल मुंबई महानगरपालिकेला मिळत असतो। मात्र कोण असे कंत्राटदार आहेत ते मुंबई महानगरपालिकेला या संदर्भातला महसूल देत नाही किंवा मुंबई महानगरपालिका या संदर्भातलं कंत्राट नेमकं कधी काढणार आहे। व्हिडिओलेस रमेश भटसह मी तुषार रूपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आता बातमी थेट दिल्लीतून। एका चोरीची धक्कादायक घटना घडली आहे आणि एका महिलेच्या गळ्यातील साखळी चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। ही घटना इतकी भीषण होती की या दुचाकीस्वारानं महिलेच्या गळ्यातील साखळी चोरण्याचा प्रयत्न केला। यात महिला चक्क या दुचाकीस्वारासोबत रस्त्यावरती फरफटत गेली। सुमारे 150 मीटरपर्यंत ही महिला फरफटत गेल्यानं ती गंभीर जखमी झाली। तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे। यानंतर पुढची बातमी आहे। पालघर मध्ये एका तरुणाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि यामध्ये हा तरुण सापासोबत जीवघेणा खेळ करताना दिसतोय। ब्राह्मण जातीचा हा साप पकडून त्याच्यासोबत दोरी उड्या मारताना या व्हिडिओमध्ये दिसतोय। या व्हिडिओवर सर्पमित्रांनी संताप व्यक्त केलाय आणि या तरुणाची भाषा स्थानिक असून त्याचा शोध घेतला जातोय। तर हा व्हिडिओ पाहून सर्पमित्र अतिशय संतापलेले आहेत कारण या मुलाच्या हातामध्ये ज्या पद्धतीनं तो दोरी उड्या मारतोय तो त्याच्या हातात साप आहे चक्क आणि या तरुणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। धामण जातीचा हा साप हातामध्ये घेऊन चक्क त्याच्यानी दोरी उड्या मारण्याचा हा प्रकार या तरुणानं केला आणि जो ज्या स्थानिक भाषेमध्ये बोलतोय त्यावरून या तरुणाचा शोध घेतला जातोय। प्राणी मित्रांनी सर्पमित्रांनी यावरती संताप व्यक्त केलाय। आणि या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे नमस्ते महाराष्ट्र मध्ये इथेच थांबण्याची। इतर सगळ्या बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर आठवणीने क्लिक करा। फेसबुक ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करत राहा। त्याचसोबत जाता जाता एक महत्वाची आठवण, घराबाहेर पडताना मास्क आवर्जून वापरा, सॅनिटायझर सोबत ठेवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा।